नमस्कार मी डॉक्टर कविता गगराणी न्यू कॉलेज कोल्हापूर आज तीन जून दोन हजार वीस आज कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा पाया रचणाऱ्या कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची एकशे तिसावी जयंती ज्यांच्या नावाशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही असे महत्वपूर्ण नाव म्हणजे कलामहर्षी बाबूराव पेंटर चित्रकला शिल्पकला यंत्रकला आणि चित्रपट कला, कला यापैकी कोणत्याही कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता आर्थिक व इतर अडचणींवर मात करून कोल्हापूर संस्थांच्या या सुपुत्राने निर्माण केलेल्या या सर्वच क्षेत्रातील कलाकृती त्या त्या क्षेत्रातील मानदंड मानले जातात चित्रपट निर्मितीच्या प्रयत्नांपासून ते एकाहून एक कलात्मक व दर्जेदार चित्रपट सादर करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे जिद्द चिकाटी कुतूहल प्रयोगशीलता उद्यमशीलता कल्पनाशक्ती या सर्वांचाच परिपाक मानावा लागेल तीन जून अठराशे नव्वद रोजी कोल्हापुरात जन्मलेल्या बाबूराव कृष्णराव सुतार मिस्त्री यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात कमवलेल्या नावलौकिकामुळे त्यांना पेंटर म्हणूनच ओळखले जात असे आपले अतेभाऊ आनंदराव पेंटर यांच्यासोबत चित्रपट निर्मितीचे प्रयत्न करत असताना दुर्दैवाने आनंदराव पेंटरांचे आकस्मिक निधन झाले त्यांच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी बाबूराव पेंटरांनी एक डिसेंबर एकोणीसशे सतरा रोजी कोल्हापुरात महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली आणि कोल्हापुरातील चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेट रोवली महाराष्ट्र फिल्म कंपनी आणि नंतर अक्कासाहेब महाराजांनी स्थापन केलेल्या शालिनी सिनेटोन या बॅनरखाली एकाहून एक सरस चित्रपट सादर केले सैरंद्री मायाजार कृष्णावतार मुरलीवाला भक्त प्रल्हाद सती सावित्री उषा इत्यादी पौराणिक व सिंहगड शहाला शह नेताजी पालकर बाजी देशपांडे कल्याणचा खजिना राणा हमीर सती पदविनी यासारखे ऐतिहासिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावकारी पाश हा भारतातील पहिला सामाजिक चित्रपट सादर केला नंतर त्यांनी या नावाचा बोलपटही दिग्दर्शित केला त्यांनी स्वातंत्र्य चळवळीस प्रेरणा देणारे चित्रपट देखील पौराणिक आणि ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून सादर केलेले दिसून येतात कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या चित्रपट निर्मितीतील काही ठळक वैशिष्ट्ये शोध व महत्वाचे प्रयोग यावर मी प्रकाश टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते आहे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या चित्रपट निर्मितीच्या वैशिष्ट्यांपैकी महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वदेशी छायाचित्रक त्यांनी चित्रपटाचे चित्रीकरण करण्याकरिता स्वत स्वदेशी छायाचित्रक म्हणजेच कॅमेरा तयार केला भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या स्वदेशी चळवळीला पाठिंबा देण्याचाच हा एक प्रयत्न होता असं यामध्ये म्हणावं लागेल त्याचबरोबर स्त्रियांच्या भूमिका या पडद्यावर स्त्रियांनीच साकारल्या पाहिजेत असे त्यांचे मत असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीचा सुरुवातीचा सीता स्वयंवर हा चित्रपट स्त्री कलाकार न मिळाल्याने रद्द केला आणि सैरंद्री हा चित्रपट घ्यायचा ठरवला सैरंद्री या पौराणिक चित्रपटासाठी अनुसयाबाई व गुलाबबाई या दोन स्त्रिया स्त्री कलाकार म्हणून काम करण्याकरता तयार झाल्या आणि मगच त्यांनी चित्रपट निर्मिती करायचं ठरवलं त्याचबरोबर बाबूराव पेंटर हे उत्तम चित्रकार असल्यामुळे ते चित्रपटाच्या कथेनुसार सुरुवातीला सर्व पात्रांचे स्केचेस तयार करत असत सर्व स्केट सर्व सेटचे स्केचेस बनवत असत आणि त्यानंतर त्यानुसार वेशभूषा केशभूषा सेट उभारवून चित्रीकरण केलं जात असे त्याचबरोबर त्या चित्रपटाची जाहिरात करण्याकरिता ते स्वतः चित्र काढून फलक तयार करत असत जाहिरात फलक ते बनवत असत घटोत्कच या चित्रपटासाठी त्यांनी पन्नास फूट उंचीचा घटोत्कचा कटआउट हा बनवलेला होता याबरोबरच ते उत्तम यंत्रज्ञ असल्यामुळे संकलन यंत्र प्रिंटिंग मशीन आणि त्याचबरोबर फिल्म बुडवण्याकरिता पत्र्याचे ड्रम्स आणि वाळवण्याकरिता लाकडाचे ड्रम्स त्यांनी तयार केलेले होते चमत्कृती दृश्य म्हणजेच ट्रिक सीन्स हे एक त्यांचे अजून वैशिष्ट्य म्हणावे लागेल सैरेंद्र या चित्रपटातील शेवटचा क्लायमॅक्स म्हणजेच किचकवधाचे दृश्य इतके हुबेहूब चित्रित करण्यात आले की या चित्रपटानंतर मुंबई इलाख्याच्या ब्रिटिश गव्हर्नरची त्यांना तुम्ही एक माणूस चित्रीकरण करताना जिवंत मारला आहे याबद्दल कारणे दाखवा तुम्हाला शिक्षा का होऊ नये यासाठी कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावण्यात आली यानंतर भीम आणि किचक या दोघांचा काम करणाऱ्या अभिनेत्यांना घेऊन ते मुंबईला गेले आणि ते जिवंत आहेत हे त्यांना दाखवावं लागलं इतकी त्यांची चमत्कृती दृश्य जी होती ही हुबेहूब होती हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना लोकमान्य टिळकांनी सिनेमा केसरी ही हा किताब देऊन त्यांना गौरवण्यात आले बाबुराव पेंटरांनी चित्रपट निर्मितीकरिता निरनिराळे प्रयोग केलेले दिसून येतात बाह्य चित्रणासाठी प्रकाश कमी जास्त करण्याकरिता त्यांनी रिफ्लेक्टर्सचा वापर प्रथम केला एकोणीसशे तेवीस सालच्या सिंहगड या चित्रपटाकरिता त्यांनी पहिल्यांदा इलेक्ट्रिक म्हणजेच विजेच्या प्रकाशातील चित्रण करावयास सुरुवातही केली त्याचबरोबर या चित्रपटात बाळासाहेब यादव यांनी तानाजी व सूर्याजी यांच्या भूमिका म्हणजेच डबल रोल ही या चित्रपटामध्ये केला म्हणजेच या चित्रपटापासून डबल रोल हा प्रकारही सुरू झाला तर या चित्रपटावर म्हणजे सिंहगड या चित्रपटावर पहिला करमणूक करही लागला यामध्ये भारतातील पहिला सामाजिक चित्रपट सादर करण्याचे श्रेयही कला महर्षी बाबुराव पेंटर यांना द्यावे लागेल एकोणीसशे पंचवीस साली त्यांनी सावकारी पाश हा मुकपट सादर केला सधन शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणामुळे सावकारी सावकाराकडून होणाऱ्या पिळवणुकीचे हृदयद्रावक दर्शन या चित्रपटामधून दिसून आले नाह अप्तेच्या सावकारी लाट या कथेवर आधारित हा सावकारी पाश हा चित्रपट घेण्यात आलेला होता भारतातील पहिला वास्तववादी सामाजिक चित्रपट म्हणून याची इतिहासात नोंद करावी लागेल या चित्रपटामध्ये बाबुराव पेंटर यांनी पहिल्यांदा फ्लॅशबॅक हे तंत्र देखील वापरावयास सुरुवात केली असे दिसून येते यानंतर एकोणीसशे सदतीस साली शालिनी सिलेटोनच्या बॅनरखाली त्यांनी सावकारी पाश हा बोलपटही सादर केला असे दिसून येते त्याचप्रमाणे बाबूराव पेंटर यांनी एक दृश्य नाहीसे करून दुसरे दृश्य निर्माण करण्याकरिता मिक्स अँड फेड आउट इन हे तंत्र एकोणीसशे तीस सालच्या लंका या चित्रपटापासून सुरू केले त्याचबरोबर खोट्या दाढीमिशांकरिता बकऱ्याचे केस व ते चिकटवण्याकरिता राळ व स्पिरिट पासून चिकटन तयार करण्याची चिक, अफलातून कल्पनाही त्यांनीच वापरली प्रसंगानुरूप नद्या डोंगर पर्वत बगीचे किल्ले वाडे इत्यादी अत्यंत हुबेहूब चित्रे तर पार्श्वभूमीवर ते काढतच पण ती चित्रे जिवंत वाटण्यासाठी त्याला त्रिमिती म्हणजेच थ्री डायमेन्शनचा इफेक्टही देत असत चित्रकार आणि तंत्रज्ञ हे दोन्ही असल्याने अत्यंत विचारपूर्वक व कौशल्याने या तंत्राचा वापर त्यांनीच आपल्या चित्रपटातून पहिल्यांदा केला त्याचप्रमाणे प्रसंगानुरूप त्या त्या रंगाचा जिलेटिन कागद प्रोजेक्टर समोर धरला जाईल उदाहरणार्थ लढाईच्या प्रसंगाच्या वेळी लाल कागद ज्यामुळे मशालीच्या ज्वाला पाहिल्याचा भास होई चित्रपट पाहत असताना नाटक पाहिल्यासारखे प्रेक्षकांना वाटू नये म्हणून कलाकारांना कॅमेऱ्यात न पाहता बोलण्याची सूचनाही प्रथमत पेंटरांनीच केली कलाकारांच्या चेहऱ्यावर बारीक पातळ जाळी म्हणजेच गॉज वापरण्याचा प्रयोगही त्यांनीच सुरू केला असे अनेक विविध नाविन्यशील प्रयोग आणि शोध त्यांनी चित्रपट निर्मिती करता लावलेले दिसून येतात त्यांनी अनेक दर्जेदार कलात्मक आणि एकाहून एक सरस असे पौराणिक ऐतिहासिक सामाजिक चित्रपट सादर केले अशा या मनस्वी आणि अष्टपैलू कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे दुःखद निधन सोळा जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी झाले त्यांच्याबद्दल प्राध्यापक नासी फडके म्हणतात की गाणारे ज्याप्रमाणे मी अमक्या घराण्याचा आहे म्हणून सांगतात त्याप्रमाणे महाराष्ट्रीय चित्रपट कलेनं अजूनही बाबूरावांचंच घराणं सांगायला हवं सासरी जाऊन रेकुळवाळी झालेली स्त्री कितीही वैभवात असली तरी ज्याप्रमाणे माहेर कधी विसरत नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील चित्रपट कला कितीही वाढली तरी माझं माहेर म्हणून बाबूरावांच्या पहिल्या चित्रपट संस्थेचाच उल्लेख तिला करावा लागेल या माहेर घरात कमी अधिक नांदून जी माणसं बाहेर पडली त्यांनी यशाची आणि कीर्तीची वाटचाल केली बाबूराव ही व्यक्ती नव्हती संस्था होती मराठी चित्रपटाचा लौकिक देशभर पसरवण्याचं महत्कार्य करणारा पहिला कलावंत म्हणून बाबुराव पेंटर यांचाच उल्लेख करावा लागेल श्री बाबा गजबर म्हणजेच बाबुराव पेंटरांचे बंधुतुल्य असणारे स्नेही त्यांच्याबद्दल म्हणतात बाबुरावांनी ज्याप्रमाणे कलाज्ञान शिकवले त्याचप्रमाणे वेदांत विषयही शिकवला ते एक धीरगंभीर महात्माच होते बाबुरावांनी पुष्कळ लोकांना आर्थिक मदत केली कलेचं दान करणाऱ्याला पैशाची किंमत नसते या ध्येयवादी कलामहर्षीच्या आठवणांनी आठवणींनी तरुणांना मार्गदर्शन खचित होईल पण ज्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाने आज सुयश गाठले अशा त्यांच्या शिष्यांनी आज पुढाकार घेऊन बाबूरावांच्या स्मरणार्थ चित्रकला व चित्रपट कलेसाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्याकरिता अकॅडमी सुरू करावी म्हणजेच त्यांचे कार्य पूर्ण केले असे मी समजे धन्यवाद